आता महाराष्ट्रामध्ये अनेक रस्ते रखडले जाणार आहेत. आता मंत्री वाहतूक मंत्री नाराज आहे. इंडिया अलायन्सची मीटिंग येत्या 31 आणि 1 या दोन दिवस मुंबई या ठिकाणी होऊ घातलेली आहे. जवळपास भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या सरकारच्या विरोधात असलेल्या सगळ्या राज्यपातळीचे जे दल राजकीय दल आहेत त्यांची एक मूठ या निमित्तानं बांधली गेलेली आहे. इंडिया अलायन्सची तिसरी मीटिंग आहे आणि यामध्ये लोगो पण जाहीर केला जाणार आहे इंडिया अलायन्सचा. आणि त्यानिमित्तानं पुढची महाराष्ट्रातूनच एक मॅसेज पूर्ण देशामध्ये इंडिया अलायन्सच्या या मीटिंगच्या निमित्तानं देण्यात येणार आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाओ चाही संदेश मुंबईतूनच दिलेला होता. देशामध्ये नरेंद्र मोदीचं जे हुकुमशहा सरकार आहे या सरकारला सुद्धा चले जाओचा नारा या ठिकाणातून दिला जाईल अशा पद्धतीची एक स्थिती. आणि तिथून एक मोठा संदेश देशभरात देण्यासाठी पूर्ण तयारी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे. आणि या मीटिंगचं एक आगळंवेगळं महत्त्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅडम सोनियाजी पण येतात आहेत, खरगे साहेब राहणार आहेत, राहुलजी राहणार आहेत, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, केजरीवालजी, जवळपास 6-7 मुख्यमंत्री राज्यातले विविध राज्यातले या मीटिंगला येणार आहेत. असं कुठलाही वाद नाही आणि इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये त्यावरचे निर्णय होतील. त्यामुळे मुंबईची ही बैठक इंडिया अलायन्सची ही तिला एक आगळंवेगळं महत्त्व आहे. या ठिकाणी फार काही महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी होतील. बघा, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं कालकृत्य बीडमध्ये अजितदादाच्या जाहीर सभेमध्ये दोन मंत्र्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर आपले जे ज्येष्ठ असतात त्यांचा सन्मान करणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. ज्यांनी यांना राजकारण शिकवलं, राजकारणामध्ये पदं दिली, त्याच व्यक्तीच्या बद्दलचं या पद्धतीचे मिमिक्रीज करणं आणि त्यांची चेष्टा करणं हे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं कालचा दिवस हा त्या पद्धतीनं वाईटच दिवस गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे लोकांनीसुद्धा त्यामध्ये त्यांची भाषणं ऐकली नाही, त्याचा गदारोळ केला आणि त्यांची भाषणं बंद पाडण्याचं कामसुद्धा लोकांनी केलेलं आहे. कारण राज्याच्या जनतेलासुद्धा ते आवडलेलं नाही. आणि ही जी काही परिस्थिती आहे आणि जे विकासाचं काही मॉडेल हे लोक सांगतात आहे इतके वर्ष हे पण सत्यत होते,
यांना विकास त्यावेळेस का करता आला नाही हा पण प्रश्न जनता विचारतात आहे. दुसरं सरकार लोकांच्या दारी काय अशी काही योजना घेऊन हे जे फिरतात आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो आहे की जनतेच्या पैशाची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात केली जाते, लोकांच्या गैरसोयी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्या जातात हे पण आपण पाहिलं. अखेरी हा जो पैसा जो सगळं मंच असेल त्याचा सगळा खर्च असेल हा जनतेच्या पैशाने उधळपट्टी केली जाते आणि ह्या सगळ्या योजना हे काँग्रेसच्या काळातल्या योजना आहेत. त्याच योजनेचं वाटप हे या ठिकाणी सरकार सामूहिक जाऊन त्या ठिकाणी वाटतात आणि आपलं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात हे जनतेला आवडत नाही. ज्या ज्या ठिकाणी यांचं हे कार्यक्रम होतात आहे सरकार दारी त्या ठिकाणी तुम्ही नंतर 2-4 दिवसानंतर अगर सर्वे करून पाहिलात तर लोकांचा विरोध या सरकारच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. या सरकारचंच पानिपत होण्याची वेळ आता आलेली आहे. भाजप जवळ आता राहिलंच काही नाही, जनतेच्या प्रश्नावर ते काही बोलायला तयार नाही आणि विकासाच्या नावाने भ्रष्टाचार जे वाढवलेला आहे प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जे कॅबिनेट कमिटी झाली त्याच्यामध्ये रस्ते विकासाचं काम जे दिल्ली ते द्वारकावाल्या रोडवर 18 करोडच्या जागी 250 कोटी रुपये त्या रस्त्याला लावून भ्रष्टाचार केला असं देशामध्ये इतके सारे रस्ते केले तर किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेला बाजूला सारण्यासाठी यांच्याजवळ दुसरं काही नाही काँग्रेसवर टीका केल्याशिवाय. आणि काँग्रेसच्या टीका आता जेवढे हे करतील तेवढा काँग्रेसला फायदा होणार आहे. त्यामुळे लोकांना आता कळलेलं आहे की काँग्रेसशिवाय या देशामध्ये दुसरा पर्याय नाही. या देशाचं संविधान असेल, या देशाची लोकशाही असेल आणि या देशाच्या लोकांना न्याय द्यायचं असेल तर काँग्रेसच देऊ शकतं हा जनतेचा विश्वास पुन्हा दृढ होत चाललेला आहे. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात त्या पद्धतीचं नेतृत्वावरही शिक्कामोर्तब लोकांनी करायला सुरुवात केलेली आहे. बोलावं लागणार, नाहीतर शरद पवार साहेब सांगतात सगळे ईडीमुळे हे लोक गेले, हे बोलले नाही तर ईडी आपलं येळं करेल आणि त्याच्यामुळे त्या स्क्रिप्टच्या आधारावर त्या लोकांना एकनाथ शिंदे असतील की अजित पवार असतील त्यांच्या टीमला असेल ते बोलावं लागणार. हे बघा, एक लहान कार्यकर्त्यांचा हा प्रश्न होता, मुंबईमधला हा इश्यू होता, त्याच्याबद्दल अजून माझी चर्चा मुंबई विभागीय अध्यक्षाबरोबर झालेली नाही. झाल्यानंतर याच्यातलं काय असेल त्याच्यातला मार्ग काढू. पण मला असं वाटतं की काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात लोक बाहेर जातील असं याचे काही बीजेपीकडून हवा सोडली जाते असं कुठेही होणार नाही. काँग्रेस हा एक विचार आहे आणि आमच्यासोबत जुळलेले लोक हे सत्तेसाठी नाही, काँग्रेससोबत जुळलेली लोक ही विचाराने जुळलेली आहे. त्याच्यामुळे बी जे पीला जेवढं आपले मुद्दे बाजूला सारण्यासाठी काँग्रेसवर टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात तेवढं बी जे पीला सोपं नाही. हा अतिताईपणा नाही, हा केंद्रातल्या हुकुमशाही सरकारचा विचार आहे जो प्रफुल्ल पटेल बोलतो आहे. निवडणूक आयोगाकडे हेरिंग सुरू व्हायच्या पहिलेच प्रफुल्ल पटेल या पद्धतीचं वक्तव्य करत असे तर ते हुकुमशाही जी सरकार नरेंद्र मोदीच्या रूपाने दिल्लीमध्ये बसलेली आहे त्या सरकारचा विचार प्रफुल्ल पटेलने सांगितलेला आहे. आणि सगळं ठरलेलं असेल तर मग हे कशाला हेरिंग वगैरे नौटंकी करायची, घेऊन टाका तातडीनं. ज्या पद्धतीनं लोकशाहीलाच समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न भाजप करते आणि त्यांच्यासोबत हे ईडीचे येडे जे घुसलेले आहेत ते या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर ही लोकशाही आहे,
निवडणुकीच्या काळात लोक वाट पाहतात की केव्हा केव्हा निवडणुका लागतात आणि हे 5-6 महिन्याचीच मस्ती आहे. 5-6 महिन्यानंतर लोक यांची मस्ती उतरून होणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. देखो ये इंडिया अलायंस का मीटिंग है, इसमें जितने भी बीजेपी के विरोध के जितने दल है देश में सभी का एक अलायंस बना हुआ है, उसका नाम इंडिया अलायंस दिया है. इनका एजेंडा भी वही लोग डिसाइड करते हैं और वो स्टेट लेवल का इशू नहीं है. लेकिन ये मीटिंग में इसका लोगो 31 तारीख को दिया जाएगा इंडिया अलायंस का, और उस लोगो के आधार पर एक विचार पूरे देश में दिया जाएगा और एजेंडे पे चर्चा जो होगी उसको 1 तारीख को आप सबके सामने और देश के सामने रखी जाएगी. ये भी कहा जा रहा है कि आपके अलायंस में एनडीए अलायंस के भी कुछ दल जो है वो शामिल हो सकते हैं, क्या इस तरह की कोई संभावना? बिल्कुल है, नीतीश कुमार जी का भी आज स्टेटमेंट है और शायद उनके संपर्क में होगा, राहुल जी के कोई संपर्क में होंगे, खड़गे जी के कोई संपर्क में होंगे, और इसलिए आज नीतीश कुमार जी ने स्टेटमेंट किया है. तो एनडीए अलायंस के भी कुछ लोग इंडिया अलायंस में आने की शक्यता है. देखो इनका एजेंडा इंडिया अलायंस का वो स्टेट के लेवल का नहीं है, उनके लेवल का है. और रहा संयोजक की बात, तो इंडिया अलायंस मीटिंग में ही उसका डिस्कशन होगा. और मैंने जब ही कहा कि 1 तारीख को जब प्रेस होंगी, प्रेस वार्तालाप होंगी, उसमें देश की जनता के सामने ये सब विषय रखे जाएंगे. राहुल गांधी संयोजक बनाना चाहिए क्या आपको लगता है, वो एक कंटेंडर है? देखो इंडिया अलायंस के मीटिंग में जो एजेंडा है वो एक पूरे देश के कई दल है, उसमें पॉलिटिकल दल है, वो लोगों के डिसाइड होगा. हम कांग्रेस वालों को तो लगता है कि राहुल गांधी प्रधानमंत्री के उम्मीदवार हो, लेकिन इंडिया अलायंस के इसमें क्या डिसीजन होता है वो अलायंस के मीटिंग में ही होगा. मैंने कहा कि मैं इंडिया अलायंस मीटिंग में मैं मेंबर्स नहीं हूँ, इसलिए उस मीटिंग का एजेंडा के बारे में मैंने चर्चा करना ये बराबर बात नहीं हो सकती. इंडिया अलायंस के मीटिंग में ही ये डिस्कशन होगा. मैं कार्यकर्ता करके मेरी मन की भावना मैंने रखा कि राहुल गांधी जी को प्रधानमंत्री का उम्मीदवार उन्हें करना चाहिए, ऐसे ही मेरी भावना है. मैडम सोनिया जी इस इंडिया अलायंस की मीटिंग में वो आ रही है, और राहुल जी और मल्लिकार्जुन खड़गे जी भी इस मीटिंग में रहेंगे, और मीटिंग पूरे एक बड़ा मैसेज या महाराष्ट्र से पूरे देश में देखे जाएंगे. देखो मैंने शुरुआत में कहा कि इंडिया अलायंस मीटिंग का जो एजेंडा होता है उसमें ना मैं मेंबर हूँ ना मैं उसमें डिस्कशन में हूँ, इसलिए मैं उसके ऊपर चर्चा करना ये गलत बात होगी. वो डिस्कशन इंडिया अलायंस का है, वो हमारा नहीं है, इसलिए मैं उस पर कोई बात नहीं करूँगा. लेकिन जेडीयू के नेता कहते हैं कि जो इंडिया है उसको जो नाम और जो आइडिया है वो नीतीश कुमार का, तो नीतीश कुमार प्रधानमंत्री के बड़े दावेदार हैं, उनको बता दीजिए. बिल्कुल होना चाहिए, क्यों नहीं होना चाहिए, लेकिन उनके पार्टी के लोगों का वो अगर बात है तो ठीक है. मैंने कहा कि राहुल जी देश का प्रधानमंत्री बने, ये हमारी भावना है, तो इशू वो नहीं है. लेकिन हमारे पास कल तक जो बीजेपी हमेशा ये कहती थी कि इनके पास कौन कैंडिडेट है प्रधानमंत्री का, आज हमारे पास कैंडिडेट के लिए कमी नहीं है. अभी
बीजेपी के पास कैंडिडेट की कमी है, और मैंने उस दिन भी कहा कि जब चंद्रयान थ्री जब चंद्रयान में पहुंचा और पूरे देश में लोग बड़ी उत्सुकता थी, पूरे देश में लोग चैनल का देख रहे थे और जब देख रहे थे, और जैसे चंद्रयान चंद्रमा में पहुंचे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का भाषण चालू हुआ, तो जो 75% लोग चैनल देख रहे थे, तो जैसे मोदी जी का भाषण हुआ वो 10% पे आ गया। तो इसका मतलब है कि अब नरेंद्र मोदी जी का चेहरा इस देश की जनता को नहीं चाहिए, ये उसका सबसे बड़ा अंदाज है। और इसलिए अब बीजेपी के पास कौन कैंडिडेट है, कांग्रेस ये इंडिया अलायंस के पास कैंडिडेट की कमी नहीं है, लेकिन उनके पास कौन कैंडिडेट है, अब उनकी उनकी स्थिति वैसी बनी है। देखो वो वरिष्ठ नेता है, पवार साहब के बारे में हमारे में कोई संशय नहीं है, पवार साहब इस सब मामले से बाहर आएंगे ऐसा हमारा विश्वास है, लेकिन जिस तरह से बयानबाजी की बात की है तो बिल्कुल उनके दल के बारे में संभ्रम जनता में पैदा हो रहा है, उसके बारे में मैं और उद्धव जी हमने दोनों ने भी उनसे इस विषय पर बात की है, और मुझे लगता है कि वो जल्दी इस सब व्यवस्था को दुरुस्त करेंगे और वो इंडिया अलायंस के साथ ही रहेंगे। नहीं नहीं, काँग्रेस पक्षाला आणि उद्धव ठाकरे साहेब पक्षाला कुठलाही कन्फ्युजन पवार साहेबांच्या बद्दल नाही, त्यामुळे आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे। येत्या 3 सप्टेंबरपासून आमची पदयात्रा सुरू होते आहे, उद्धवजींची कालच हिंगोलीमध्ये मोठी जाहीर सभा झाली, त्याच्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांचा गट यांच्यामध्ये कुठलाही गैरसमज नाही, पवार साहेब आमच्या बरोबर राहतील हा आमचा विश्वास आहे। काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते म्हणतात की काँग्रेस पक्षाला शरद पवारने एकुंडाईज केला, त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाविरोधात भूमिका घ्या। नाही नाही, आम्हाला कोणाबद्दल विरोधात भूमिका घ्यायची, आमचं टार्गेट बीजेपी आहे, ज्या बीजेपीने या देशाची संविधानिक व्यवस्था संपवली, लोकशाही संपुष्टात आणली, कालच आपण नगर जिल्ह्यामधली झालेली घटना, एका दलितांच्या मुलांना उलटं टांगून कबूतर आणि बकरीच्या नावाने त्यांना उलटं टांगून मारलं, मध्य प्रदेशमध्ये दलितांना जाळण्यात येत आहे, त्यांना जीवे मारण्यात येत आहे, आदिवासींना मारलं जात आहे, मुसलमानांना मारलं जात आहे, मॉप लॉन्चिंग केली जात आहे, ही आमच्या देशाची व्यवस्था नाही, ही आमच्या देशाची संस्कृती नाही। आणि काँग्रेसची भूमिका एकदम स्पष्ट आहे की बीजेपी हे सत्तेच्या जोरावर या पद्धतीचं हे पाप करते आहे, या पापाला उखळून फेकणं हे काँग्रेसचा एकमेव विचार आहे, त्याच्यामुळे आमची भूमिका पवारसाहेबांबद्दल का कोणाच्या बद्दलची नाही, आमची भूमिका एकदम स्पष्ट बीजेपीच्या विरोधात आहे, जो कोणी बीजेपीच्या विरोधात लढायला आमच्या बरोबर उभा राहील त्याला सोबत घेऊन चालायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। भाजपला काय, त्यांना काही पण बोलायचे अधिकार आहेत, कारण की ते सत्तेतला पक्ष आहे आणि हुकुमशाह व्यवस्थेतला पक्ष आहे, त्यांचे लोक कोणालाही काही बोलू शकतात, कारण की मोदी आहे तो मुमकिन आहे। आम्ही ओसरगावचे आहो की आम्ही महाराष्ट्राचे आहो हे येणारी महाराष्ट्राची जनता ठरवणार आहे, त्याच्यामुळे यांच्या सर्टिफिकेटची गरज आम्हाला नाही, आणि त्यांची काय अवस्था आहे त्यांना मला जास्त माहिती आहे, त्याच्यामुळे मी कोणाचं व्यक्तिगत याच्यामध्ये जात नाही, तो माझा स्वभाव पण नाही, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला महाराष्ट्राची जनता हे डिसाईड करणार आहे, हे तुम्ही नाही आहे। बॅनर पोस्टर लावले म्हणजे माणसं मोठी नाही होत, आता ते पैसे कुठले आणले ते पण वेळेवर आपण सांगू, पण मूळ प्रश्न आहे की या सगळ्या गोष्टीची टिंगलबाजी करण्यापेक्षा तुम्ही सांगितलं तर महागाई कमी करतो, तुम्ही सांगितलं 2 कोटी युवकांना नोकऱ्या देतो, तुम्ही सांगितलं काळा धन आणून 15 लाख गरिबांच्या खात्यात टाकू, गरिबी कमी करू, काय कमी केलं ते तर सांगा, त्याच्यावर तर लोकांना उत्तर तर द्या,
शेतकऱ्यांची हालत खराब करून ठेवलेली आहे। कांद्यावाले शेतकरी रस्त्यावर येऊन पण बसलेले आहेत, एकदा नाही वर्षभर बसलेले आहेत। शेतकरी कुठला सुखी आहे तेच त्याच्यावर तर त्यांनी बोलाव। तुम्हाला आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे, तुम्ही आमचे विरोधक आहेत, पण तुम्ही सत्तेत आहात, सत्तेमध्ये तुम्ही काय करताय ते तर लोकांना सांगा। तुम्ही सांगता आम्ही विकासाचं काम करतो, कुठला विकास करताय? साधा विकासाची परिभाषा काय असते हे तुम्हाला माहीत नाही, पण जनतेच्या घामाचे पैसे लुटायचे कसे हे तुम्हाला जास्त माहिती आहे, त्याच्यावर पहिले बोला ना। मणिपूरच्या घटनेमध्ये तुम्ही दोन आदिवासी समूहामध्ये भांडणं लावून मणिपूरला आजही पेटत ठेवलेलं आहे, का नाही देशाचे प्रधानमंत्री बोलत, का नाही त्याच्यावर तुम्ही बोलत? या सगळ्या टिंगलबाजी बाजूला सारा आणि वस्तुस्थितीवर या, असा आमचा भाजपला सल्ला आहे। एकट्या माणसाला नाही, संपूर्ण भाजपला सल्ला आहे। आणि ज्या पद्धतीनं मोदीची हवा गरम होत चाललेली आहे, ज्या पद्धतीनं परवाच्या चंद्रयानची घटना नसेल तर तुमच्या चॅनलवाल्यांनी त्यांना रिपोर्ट पाठवा भाजपवाल्यांना, की किती लोक टी व्ही पाहत होते चंद्रयानच्या वेळेस आणि मोदींचं भाषण सुरू झालं तर किती लोकांनी टी व्ही बंद केली, हे एकदा त्यांना पाठवा। म्हणजे हे जमिनीवर तरी येतील। चंद्रयानवर चंद्रयान आता स्थिर झालेलं आहे, पण तुम्ही हे स्थिर नाही आहेत ना, यांचा प्रश्न तो आहे। यांना हे अस्थिरच आहेत अजूनपर्यंत। आणि आता हे जेवढे मंत्रीपदासाठी लागलेले आहेत लाईनमध्ये भाजपवाले, हे दऱ्याच उचलायचं आहे त्यांना। त्यांना आता काय झालं, आता अजित पवारांनी घेतला पेस पूर्ण करून, हे किती काही केलं तरी तुम्हाला कोणी विचारणार नाही। पवार साहब ने बोला है, उनके पार्टी का मामला है, पवार साहब ने उनके बारे में जो वक्तव्य करना वो कर दिया है। अजित पवार हमारा कोई समन्वय में नहीं है, पवार साहब हमारे समन्वय में है। पवार साहब जो बोलेंगे पवार साहब के साथ हमें कोई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।